पालघर लोकसभेच्या लढतीसाठी वसईच्या माणिकपूर ग्राउंड मध्ये युतीचा विजय संकल्प कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी सेनेचे संपर्क प्रमुख रवींद्र फाटक उपस्थित होते, तर खासदार राजेंद्र गावित यांनी सांगताना सेनेतून का लढत आहोत याबाबत नाराज झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांना तांत्रिक मुद्द्यामुळे सेनेत प्रवेश करून निवडणूक लढवली जाते हे स्पष्ट करून युतीचे उमेदवार म्हणूनच लढत आहोत हे सांगितले. तर ही लढत सरळ सरळ महायुती विरुद्ध बहुजन विकास आघाडी महाआघाडी यांच्या होत आहे. भाजपचे पदाधिकारी काय नाराज आहेत काय म्हणतात बघा. या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी जो निर्णय घेतला त्यांनी खऱ्या विनंती केली आणि ही जी सीट जी आहे ही शिवसेनेच्या कोट्यातली सीट असल्यामुळे एक तांत्रिकदृष्ट्या त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये मी त्या ठिकाणी प्रवेश केला कारण एक एक सीट महत्त्वाची आहे. आणि या ठिकाणी सर्वसामान्य जनतेमध्ये मोदी नरेंद्र मोदी साहेब हे पंतप्रधान झालं पाहिजे आणि दोघा या वरिष्ठ नेत्यांच्या या ठिकाणी विनंतीमुळे मी हा प्रवेश केलेला आहे. परंतु ही जी नाराजी वगैरे काय एक म्हणजे एक कुठल्या प्रकारे अशी नाराजी नाही, परंतु विरोधी काही जे आपले अपक्ष उमेदवार आहे ते त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीने अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये दुखवाई पाडण्याचा प्रयत्न करतात. परंतु ते फारसे सभा होते भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या तालुका आणि जिल्हा पातळीचे पदाधिकारी सध्या उपस्थित आहेत आणि ते उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत आपल्या नाराजीचा प्रस्ताव त्याच्याबद्दल सध्या सुरू आहे. हे बघा मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांशी संबंधित ज्यांची नाराजी होती त्यांच्याबरोबर बोलणं झालेलं आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांचं बोलणं झालेलं आहे आणि एक दोन दिवसामध्ये या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची घेऊन आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन या ठिकाणी नाराजी कायमस्वरूपी कमी करण्यात येईल. हे बघा एक खरं म्हणजे ती जी याचिका दाखल केलेली आहे ती अत्यंत बेसलेस अशा प्रकारची याचिका, त्याला काही अर्थ नाही. मी तो हिशोबाचा ज्या संदर्भातलं जे सर्टिफिकेट आहे ते मी सबमिट केलेलं काय म्हणणार कसं काय. हे बघा या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे दोन्ही कार्यकर्ते दोन्ही आणि RPI आणि श्रमजीवी संघटना यांनी चारही पक्षातले कार्यकर्ते पूर्ण एकजुटीने एकत्र येऊन या ठिकाणी युतीचा धर्म म्हणून त्या ठिकाणी ते प्रचार करतायत आणि मला आशा आहे की आपण चांगल्या मताने या ठिकाणी आपली उमेदवारी निवडून देऊ. कितीच्या लीड असतात ते आपण 23 मेला आपण 23 मेला ते कळेल किती लीड मिळेल ते. आपको भी कोई चाहता नहीं उनका खाली याद दिलाऊंगा. आपको मालूम होगा कि जब गए बारिश में पानी आया था, बारिश में जो पानी का घर घर में पानी घुसा था, वो पानी घुसने से कितनी तकलीफ लोगों को हो गई. आपको तो मालूम ही होगा घर में पानी घुसने से 8 दिन उधर खाना नहीं बन सकता था. इतने ही नहीं तो सरदार की तातियां फूल हो गई थी, इतनी ही नहीं तो सरदार की जो गंदगी है वो घर में घुसी थी. अलग अलग लाइट नहीं थी, लोग बच्चे परेशान थे, रात को सोने को जगह नहीं थी, वो लोग ऊपर टेरेस पे जाके सोते थे, इधर बारिश चालू अंधेरा चालू. इस ऐसे वक्त में ये सब महापालिका का जो गंदगी है वो देखने को मिला. जो राजेंद्र गावित जी ने एक सभा बुलाई थी महापालिका में, उधर बैठकर उत्तम कुमार जी ने आवाज उठाया कि ये महापालिका प्रशासन ये महापालिका कंट्राक्टर देखे सोए हुए थे क्या. और उस वक्त में आएगा उसका कोई शंका नहीं है, लेकिन वसई विभाग में रहने वाला जो वसई का जनता है उसका भविष्य के लिए ये जो नालायक लोग है हितेंद्र साधु कंपनी उसको हराना बहुत जरूरी है. आपने 25-30 साल से आप लोग जो ध्यान करते हैं वसई विभाग का जो गली गली में आप जाते देखो ये 25-30 साल पीछे है डेवलपमेंट में. इधर कोई डेवलपमेंट का नाम नहीं है, कोई ब्रांड का जो बिल्डर है कोई दुकानदार इधर आने को डरता है. इनसे जो आया है वो उसका दुकान बंद करके भाग गया है, वो इधर
उसको वसई ग्राम में एंट्री नहीं है, और इधर आप रोड गटर जो भी इनका देते हो उसका काम एकदम जो पब्लिक को साथ में कोई कमिटमेंट इनका नहीं है, इनको सिर्फ राजनीति बोला तो पैसा कमाने का एक उपाधि है। और मैं गांधी साहब और जो वरिष्ठ उधर बैठा है आप जिसके जाने का बाद दिल्ली में जाके इनका जितना नगर से हो गए इनका जो नेता हो गए उनका ऊपर पीडी के हैंडओवर में लगाना चाहिए। ये सब अपना सामने रोड पे घूमने वाला कोई काम नहीं करता था, ऐसा लोग आज करोड़ का गाड़ी में घूमते, इसका ऊपर एनफोर्समेंट डायरेक्टरेट का एंट्री भी डालना चाहिए। और वसई का जो परिवर्तन ये मैं बोलता हूँ क्वार्टर फाइनल है, इसका बाद अक्टूबर महीने में विधानसभा, उसका बाद नगर पालिका, ये श्री गणेश आपका हाथ से होगा। इधर अरे लाख मतों से अपन मंगा साहब को चुन के गया तो ये 3 लाख से ज्यादा मतों से अपन को चुन के भेजना चाहिए। और मेरा जो सभी कार्यकर्ताओं से एक विनती है, बीजेपी के लिए बीजेपी जोड़ शिवसेने के लिए अरे चित्र विचित्र सोशल मीडिया वरती ज्या ठिकाणी ते प्रचार करतात, खरं म्हणजे काय की मला त्यांची त्यांना उत्तर द्यायची काही आवश्यकता नाही। आपण शिवसेना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, आरपीआयचे कार्यकर्ते आणि श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी निश्चितच त्यांना त्या ठिकाणी मतांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक उत्तर देतील म्हणून मला त्या ठिकाणी उत्तर द्यायची काय आवश्यकता आहे। खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी विनंती केली, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी विनंती केली आणि ही जी जागा जी आहे ही जागा शिवसेनेच्या पोटातून असल्यामुळे एक तांत्रिक दृष्ट्या त्या ठिकाणी एक शिवसेनेमध्ये प्रवेश करून आपण ही उमेदवारी आपण घेतली। परंतु या ठिकाणी इथून गेले तिथून गेले वगैरे हा याला अर्थ नाही, फक्त एक टेक्निकल बाब म्हणून आणि एक एक सीट खूप महत्वाची आहे आणि देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी झाले पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ही उमेदवारी केलेली आहे। याच्या दुसरं कुठलंही काळभैरव नाही, कुठल्याही प्रकारे किंतु परंतु नाही। मी या ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्त्यांना मी सगळ्यांना मी प्रामाणिकपणे अत्यंत प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की आपल्या नाण्याच्या दोन बाजू आहेत, साफ आणि काटा। अशा प्रकारे बीजेपी आणि शिवसेना हे दोन्ही कार्यकर्ते माझ्यासाठी समान आहे। माझ्याकडनं आपण खासदार झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे हा बीजेपीचा कार्यकर्ता हा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे ते कधीही माझ्याकडनं त्या ठिकाणी तशा प्रकारे भेदभाव केला जाणार नाही, मला दोन्ही कार्यकर्ते समान असणार। मी राज्यमंत्री असताना किंवा खासदार असताना सुद्धा मी कधी पक्ष बघितला नाही, तो हिंदू आहे का मुस्लिम आहे का ख्रिश्चन आहे या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे की शिवसेनेचा कार्यकर्ता आहे की काँग्रेसचा आहे की राष्ट्रवादीचा आहे का बहुजन विकास आघाडीचा आहे, हे कधीही मी त्या ठिकाणी ना जात बघितली ना पक्ष बघितले ना समाज बघितले नाही आणि म्हणून माणुसकीच्या दृष्टीने त्या ठिकाणी आपण काम करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। आणि तुम्ही तर माझे कार्यकर्ते आहात, भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते, त्यामुळे कुठल्या प्रकारे माझ्याकडनं किंतू परंतु ठेवला जाणार नाही। म्हणून मगाशी जे काही या ठिकाणी बोललं गेलं ते कृपा करून मनामध्ये आणू नका। आपलं बाय इलेक्शनमध्ये आपण वेगवेगळं जरी लढलेलो असतो थोडस मन आपलं मतभेद सॉरी मतांमध्ये जरूर त्या ठिकाणी मतभेद झालेला असेल, परंतु कृपा करून मनभेद करू नका। आपलं जी मन आहे ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची मन जी आहे ही आपली जुळली पाहिजे। आपला मुख्य शत्रू कोण आहे आज जर आपण जर बघितलं या शहराचा जो बकालपणा जो आहे, अंतिकृत बांधकाम असेल त्या ठिकाणी, गटाराच्या संदर्भातलं असेल त्या ठिकाणी, नोकर भरतीच्या संदर्भातलं भ्रष्टाचार असेल, आज आपल्या या ठिकाणी महिला आमच्या मोठ्या संख्येने उपस्थित आहे, ज्या एखाद्या लोड बेरिंग सोसायटी असेल किंवा एखादी सोसायटी असेल त्यांनी 2012 आणि 2013 काही 15 मध्ये काही 16 मध्ये 17 मध्ये पाण्यासाठी नळ कनेक्शनसाठी
त्या ठिकाणी कोणी 2.5 लाख रुपये बनले, कोणी 5 लाख रुपये, कोणी 7 लाख रुपये बनले, ते सुद्धा त्यांना कोणालाही अजून काही सोसायट्यांमध्ये नळ कनेक्शन मिळालं नाही. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट. आज या ठिकाणी शहरांची लोकसंख्या बघता एक आधुनिक स्वरूपाचे या ठिकाणी एक मोठं हॉस्पिटलची आवश्यकता आहे. दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही. गाड्यात लोकांना खुल्या श्वास घ्यायला जागा असायला पाहिजे. त्या जागे सुद्धा अजून त्या ठिकाणी या ठिकाणी प्रगतिक स्वरूपात असं कुठलंही गाडा नाही. गटारांच्या बाबतीमध्ये बाबाबाब आहे. विजेचा प्रश्न, विजेचा प्रश्न असेल. अनेक अजून याच्या चाळीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जे आपलं पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी जे आपलं हे आपलं काय म्हणतो आपण डिपी आहे, ती डिपी ही पाण्याखाली जाते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या भागाचा या शहरांचा जर विकास करायचा असेल तर केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेची सत्ता आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या शहराचा विकास करायचा असेल तर युतीच्या या युतीच्या म्हणजे आपल्या खासदाराशिवाय किंवा युतीच्या युतीशिवाय या ठिकाणी पर्याय आहे. एक जर अपक्ष म्हणून जर समजा निवडून दिला तर तिथे जाऊन काय करणार आहे, काहीच करू शकणार नाही. त्या सत्ता कोणाची असणार, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. आणि म्हणून मित्र हो या ठिकाणी मी आपल्याला अत्यंत गळकळीने या ठिकाणी सांगू इच्छितो की खऱ्या अर्थाने आपल्याला या शहराचा विकास करायचा असेल, या जिल्ह्याचा विकास करायचा असेल, आपल्याला कल्पना असेल की आपण मंत्री असताना त्या ठिकाणी एक आपण जिल्ह्याची निर्मिती करून या ठिकाणी सामान्य जनतेला आपण न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी या ठिकाणी ख्रिश्चन बांधवांची सुद्धा राहून या ठिकाणी कब्रस्तानचा प्रश्न असेल, मुस्लिमांचा प्रश्न आहे, हिंदूंचा प्रश्न या ठिकाणी आपलं याच्या संदर्भातला प्रश्न आहे, स्मशानभूमीचा. आणि म्हणून एक ना अनेक असे प्रश्न प्रलंबित आहेत. आणि म्हणून ते सोडवायचे असेल तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी शिवसेना सगळ्या नेते भाषण करत असताना मध्येच आम्ही आलो आणि त्याची काही गोष्ट नाही, ती भाषणं ऐकली आहे. बीजेपीमध्ये असताना गांधी साहेब शिवसेनेमध्ये आले, मला त्या विषयावर ऐकलं नाही, पण सर्वांनी मुख्यमंत्री आणि उद्धव साहेबांनी जो निर्णय घेतला आहे तो योग्यच असेल असं आमच्या माध्यमातून असतो. आणि या लोकनिर्णयाच्या विषयावर आपण छोटे कार्यकर्ते फक्त पक्षाचं काम करायचं आहे. आपला एकच निर्णय आपल्या देशाचे पंतप्रधान पुढे बनवायचे असेल तर आपल्या पुढे गांधी साहेबांना धनुष्य बनावून त्या आपल्याला जिल्ह्यामध्ये बदल दाखवायचं आहे. हे आपल्या लोकांसमोर घेऊन जायचं आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान मोदींना बनवायचे आहे. आपला एकच ध्येय त्या देशाचं आहे की मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी उद्धव साहेबांनी कालच गांधीनगरमध्ये जाऊन आपलं राजकीय कार्य दाखवण्याची आम्ही एकत्र येऊन आपला हा देशाचे पंतप्रधान मोदींना बनवायचा आहे. म्हणून आपल्याला सर्वांना खासदार कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण ज्या गोष्टी झाल्या त्या आपल्याला फक्त त्या विरोधाला संपवायचं आपल्याला. इथे जी भाषण झाली, खानोलकर साहेब बोलले, अदर काय बोलले, ह्याच्या ह्याला इथे काय करायचं त्याला सगळं ते आपण सर्व माध्यमातून या लोकसभेमध्ये दिसेलच. आपल्याला सन्मान्य मुख्यमंत्री आहे, उद्या उद्धव ठाकरे 2 तारीखला आपल्याला इथे रोड शोच्या माध्यमातून आपल्या वसईला नागासंभावामध्ये पूर्ण दिवस आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना भेटणार आहे, सर्व कार्यकर्त्यांना भेटणार आहे, सर्व जाहीर जिथे जिथे भेट पदाधिकाऱ्यांना इलेक्शन मध्ये जिथे जिथे आले त्याच्यानंतर सन्मान्य मुख्यमंत्री येत आहे. आणि या माध्यमातून सर्व शिवसेना बीजेपी आरपीआयच्या सर्व पदाधिकारी आपल्या सोबत असणार आहे. आपण सर्वांना पदाधिकारी या वेळेसच्या सभागृहामध्ये जे पदाधिकारी आपले त्यांना सर्वांना माझी विनंती आहे. आपण उमेदवार काय आहे सगळ्या फक्त शिवसेना बीजेपी आपल्या बीजेपी आणि शिवसेना काय अलग आपण दोन्ही भाऊ भाऊ आहे. आणि या माध्यमातून आपण काम करत असताना या देशामध्ये आपल्याला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीला बघायचं आहे. ह्या देश सभा आपल्याला फिरायचा असेल, देश हा महान करायचा असेल, आपल्या नरेंद्र मोदीला पंतप्रधान करायचं आहे. म्हणून आपल्याला गांधी साहेबांना निवडण्यासाठी सन्माननीय उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी एकत्र हा निर्णय घेतला ठेवायचा.